नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 10वी भाग 2 आणि प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणमिती आणि त्रिकोणमितीमधील सराव संच 6.1. आता 6.1 मध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 6.1 मध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे वापरून आपल्याला कोणत्या एक त्रिकोणमितीय गुणोत्तर दिले असता आपल्याला दुसरी त्रिकोणमितीय गुणोत्तरे कशी काढता येतात ते पहा. चला प्रश्न पहिला काय दिलाय, जर आपल्याला जर साईन थीटा बरोबर 7/25 तर कॉस थीटा व टॅन थीटाच्या किमती काढा आणि यासाठी तुम्हाला सूत्र माहित असणं खूप महत्वाचं आहे. चला दिलंय काय बघा, साईन थीटा बरोबर काय दिलंय 7/25 दिलंय आपण इथं लिहू शकतो कारण दिले आहे. आता आपल्याला दिलेलं आहे ना, दिलेले आहे बघा. आणि पुढच्या स्टेपला आपण काय लिहिणार, आता आपण काय मिळवलं तर कॉस थीटा मिळू शकतो. साईन थीटा आणि कॉस थीटा एकत्र वापरून कोणता सूत्र वापरू शकतो आपण, खाली आपण लिहू शकतो आपल्याला माहित आहे की म्हणजे असा कोणता सूत्र आहे ज्यामध्ये साईन आणि कॉस दोन्ही असले पाहिजे, तर ते सूत्र असेल आपल्याला माहित आहे की काय असायला पाहिजे, माहित आहे की. तर आपल्याला काय माहित आहे बाबा, आपल्याला माहित आहे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा आणि बरोबर असेल एक. साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय असेल, एक असेल. म्हणजे 7/25 कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर असेल बाबा एक. ठीक आहे, आता खालच्या स्टेपला आपल्याला काय करायचं, 7/25 कंसाचा वर्ग आहे म्हणजे अंशाचा पण वर्ग करायचा आणि छेदाचा पण वर्ग करायचा. 7 वर्ग किती असतं 49 आणि 25 वर्ग असतं बाबा 625. खाली लिहू शकतो आपण अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आणि इथं लिहू शकतो कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आणि 49/625 ह्या बाजूला आणायचे म्हणजे -49/625. तर आपण इथं लिहू शकतो कॉस वर्ग थीटा, कॉस वर्ग थीटा बरोबर काय, कॉस वर्ग थीटा बरोबर काय असणार आहे आपल्याला, कॉस आणि टॅनच्या किमती काढायच्या आहेत ना. मग आपण काय लिहू शकतो बघा, 1 - 49/625 म्हणजे काय करू शकतो, 625 - 49/625 आणि हे काय येतं बघा, 15 - 9 = 6, 11 - 4 = 7, 8 - 7 = 576/625. ठीक आहे, म्हणजे आता खालच्या स्टेपला आपण लिहिणार, इथं तुम्हाला दिसत आहे हा चल. तर आपण लिहू शकतो कॉस थीटा बरोबर काय असेल बाबा 24/25 आणि काय केलं आपण, कॉस थीटाची किंमत काढली आणि काय केलं, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, कारण आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतलं का, कॉस वर्ग थीटा म्हणजे याचं वर्गमूळ कॉस थीटा असेल आणि 576 वर्गमूळ असते 24 आणि 625 वर्गमूळ असते 25. आपण लिहिलंय दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंची काय घेतली आपण, वर्गमुळे घेऊन, वर्गमुळे घेऊन जर घेऊन आपल्याला कॉस थीटाची किंमत भेटली. आता आपण टॅन थीटाची किंमत सहज काढू शकतो, आपल्याला माहित आहे पुन्हा आपल्याला माहित आहे काय, टॅन थीटा बरोबर काय असतं बाबा साईन थीटा भागिले कॉस थीटा आणि आम्हाला साईन थीटा पण माहित आहे आणि कॉस थीटा पण माहित आहे. साईन थीटा किती आहे बाबा 7/25 आहे, 7/25 आणि भागिले कॉस थीटा किती आहे माहित आहे 24/25 आहे, म्हणजे आपण लिहू शकतो 24/25. ठीक आहे, यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो, खाली लिहून बघा, यालाच टॅन थीटा बरोबर, टॅन थीटा बरोबर यालाच आपण काय लिहू शकतो 7/25 आहे आणि हे खालची छेदामध्ये असेल ते वर जाईल म्हणजेच -25/24 हे अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं, कारण हे 24 इथं गुणाकारामध्ये याला जर आपण छेदामधला जो अपूर्णांक आहे तो वर नेला तर अंश छेदामध्ये जातो आणि छेद अंशामध्ये जातो म्हणजे 25/24 25 होतात कॅन्सल म्हणजेच टॅन थीटा बरोबर असेल बाबा 7/24. आणि जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न आहे बाबा की जर टॅन थीटा आपल्याला दिलेला असेल किती आहे 304 तर सेक थीटा व कॉस थीटाच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत, म्हणजे आपण काय करणार सुरुवातीला लिहून घेणार टॅन थीटा
टॅन थीटा बरोबर आहे 3/4 आणि हे आहे दिलेले आहे आपण असं लिहू शकतो दिलेले आहे ठीक आहे हे आहे दिलेले आहे दिला हो मग आता पुढच्या स्टेपला आपण लिहू शकतो की आपल्याला माहित आहे आता आपल्याला असा सूत्र बघायचं आहे की टॅन थीटा आणि सेक थीटा दोन्ही असले पाहिजे कारण आपल्याला सेक थीटाची किंमत काढायची म्हणजेच आपल्याला माहित आहे की आपण लिहिणार आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की काय माहित आहे आता हा 1 + tan² θ 1 + tan²θ बरोबर असेल बेटा sec²θ आणि हे आहे सूत्र ठीक आहे मग आपल्याला टॅन थीटा दिलाय म्हणून 1 + 3/4 कंसाचा वर्ग बरोबर असेल sec²θ दिलाय का हो म्हणजे 1 + 3^4 आणि 4^16 बरोबर असेल sec²θ आता अगोदर sec²θ इथे बाजूला लिहा बरोबर आता 1 + 9/16 म्हणजे काय 16 × 1 = 9 म्हणजे 16 + 9/16 म्हणजे आपण लिहू शकतो 16 × 9 = 25/16 म्हणजे आपण खाली लिहू शकतो sec θ बरोबर काय असेल 25 × 5/4 आणि हे असेल sec θ किंमत काय केलं आपण इथं आहे sec²θ इथं 25/16 आहे म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले sec²θ चा वर्गमूळ sec θ येतं आणि 25 ✕ 5 16 वर्गमूळ 4 म्हणजे आपण लिहू शकतो दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊन आता आपल्याला कॉस थीटा करायचे सेक थीटा किंवा टॅन थीटाच्या मदतीने तर आपल्याला आपण लिहू शकतो कॉस थीटा बरोबर काय असतं कॉस थीटा बरोबर असतं बेटा 1/sec θ हो असतच म्हणजे आपल्याला काढायचं होतं कॉस थीटाची किंमत आपल्याला काढायचं आहे सेक थीटाची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे 5/4 म्हणजे 1/5/4 म्हणजेच काय होईल कॉस थीटा बरोबर जे हे 4/4 आहे ते अंशामध्ये जाईल आणि 5/6 जाईल म्हणजे 4/5 ठीक आहे आणि हे असेल आपलं इथं उत्तर 4/5 कॉस थीटा बरोबर असेल 4/5 त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3 चला पुढचा प्रश्न आहे जर कॉट थीटा बरोबर आपल्याला दिलं असेल काय 40/9 तर आपल्याला काढायचं कॉसेक थीटा व साईन थीटाच्या किमती आपल्याला काढायच्या म्हणजे दिलंय काय बघा कॉट थीटा बरोबर 40/9 आणि हे आपल्याला काय आहे दिलेले आहे दिलेले आहे ठीक आहे परंतु आपल्याला काढायचं कॉसेक थीटा आता कॉट थीटा आणि कॉसेक थीटा कोणत्या सूत्रामध्ये येते ते आपल्याला माहित पाहिजे म्हणजे आपण लिहिणार आपल्याला माहित आहे आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की हा तर काय माहित आहे आपल्याला 1 + cot²θ 1 + cot²θ बरोबर cosec²θ हे सूत्र असतं मग cot थीटाची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे 40/9 आणि याचा वर्ग करायचा आहे आपल्याला बरोबर cosec²θ आणि आता मला सांगा 1 + 4 40 चा वर्ग असेल 1600 9 चा वर्ग असेल बेटा 81 बरोबर cosec²θ आपण लिहू शकतो आता cosec²θ बाजूला घ्या ह्या बाजूला घेतल्यावर असेल 1 + 1600 = 81 म्हणजे 81 + 1600 = 81 म्हणजेच cosec²θ बरोबर 1681/81 आणि पुढच्या स्टेपला आपण काय करणार cosec θ कारण दोन्ही बाजूचे आपल्याला वर्गमुळे घ्यावे लागतील इथं काय आहे cosec²θ बरोबर 1681/81 म्हणजे cosec θ बरोबर काय असेल 41/81 कशाचा वर्ग आहे 9 चा वर्ग आहे म्हणजेच आपण काय केलं दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली ठीक आहे आपण लिहू शकतो दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन आता आपल्याला साईन थीटा काढायचा आहे मग साईन थीटा म्हणजे काय असतं बाबा साईन थीटा बरोबर असतं 1/cosec θ आपल्याला cosec θ किंमत माहित आहे 1/cosec θ म्हणजे असेल साईन थीटा बरोबर 1/cosec θ किंमत किती आहे 41/9
म्हणजे साइन थीटा बरोबर असेल 9/41, ठीक आहे, म्हणजे साइन थीटाची किंमत आपल्याला मिळाली 9/41। या प्रकारे हे झालं प्रश्न क्रमांक 3। आणि जर तुम्ही अजून ह्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक, चला प्रश्न क्रमांक 4 काय दिले, जर 5 sec θ + 12 cosec θ बरोबर 0 असेल तर sec θ cos θ आणि साईन थीटाच्या किमती आपल्याला काढायचे आहेत। दिले का बाबा 5 sec θ, आता 5 sec θ + 12 cosec θ बरोबर असेल 0 आणि हे दिलेलं आहे, तर आपण खाली काय लिहू शकतो, 5 sec म्हणजे 1/cos θ बरोबर बरोबर नाही, तर आपण काय करणार बघा, 5 sec θ ऍज इट इज लिहा बरोबर। आता हे वजा 12 cosec θ या बाजूला म्हणजे -12 cosec θ होतील, झाले। आता आपल्याला काय करायचं, 5 sec θ म्हणजे 1/cos θ देऊ शकतो हो, आणि 12 cosec θ म्हणजे 1/sin θ। आता आपल्याला काढायचं काय, सेक थीटाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला अगोदर टॅन थीटाची किंमत माहित पाहिजे, म्हणजे आपण काय करणार, हे साईन थीटा इथं छेदामध्ये आहे, या बाजूला आणणार 80 मध्ये जाईल, साईन थीटा भागिले इथं कॉस थीटा ऑलरेडी आहे आणि बरोबर असेल इथं 12 आणि हे 5 इथं 80 मध्ये आहे, इकडे आणल्यावर छेदामध्ये जाईल 12/5 म्हणजे साईन थीटा छेद कॉस थीटा बरोबर 12/5 म्हणजे टॅन थीटा बरोबर किती मिळालं आपल्याला 12/5। आता आपल्याला काय काढायचंय, सेक थीटा काढायचंय, म्हणजे आपल्याला माहित आहे काय, 1 tan θ बरोबर असेल बाबा sec θ म्हणजे 1 tan θ किंमत किती आहे 12/5 आणि याचा वर्ग बरोबर असेल sec θ म्हणजेच आपण लिहू शकतो sec θ बरोबर 1/144/25 आणि पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं बघा, sec θ बरोबर असेल 169/25 म्हणजेच काय असेल 169/25 म्हणजे आपण लिहू शकतो sec θ = 13/5 आणि हे कसं आलं, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन 13/5 काय केलं आपण, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन आलं का हो। आता आपल्याला काढायचंय cos θ, म्हणजे cos θ बरोबर काय असतं हे पण आपल्याला माहित आहे, cos θ बरोबर असतं 1/sec θ म्हणजेच आपण लिहू शकतो cos θ बरोबर असतं बाबा 1/sec θ किती आहे 13/5 म्हणजेच असेल cos θ बरोबर। आता 1/13/5 आहे म्हणजे 5 अंशामध्ये जाईल, 5/13 हे cos θ किंमत आहे। आता पुन्हा आपल्याला अजून काय काढायचंय, sin θ आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणजे आपण काय करणार, sin²θ + cos²θ बरोबर असते बाबा 1 म्हणजे sin²θ ची किंमत आपल्याला माहित नाही आहे हा, तर sin²θ + cos²θ बरोबर 1 आहे, sin²θ किंमत आपल्याला माहित नाही आहे बरोबर, अधिक cos²θ किती आहे 5/13 आणि कंसाचा वर्ग बरोबर 1 असेल, म्हणजे sin²θ अधिक 5/25/169 बरोबर 1 म्हणजे sin²θ बरोबर असेल 1/25/169 म्हणजेच 169/25/169 म्हणजेच किती असेल 144/169 म्हणजेच काय असेल, sin θ बरोबर असेल बाबा काय, sin θ बरोबर असेल 12/13 आणि इथं काय केलं आपण, इथं बघा sin²θ बरोबर 144/169 आहे, जर दोन्ही बाजूंची आपण वर्गमुळे घेतला तर sin θ बरोबर 12/13 आपल्याला मिळते, म्हणजे आपण लिहू शकतो दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन चला दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन ही किंमत मिळते आपल्याला। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, चला प्रश्न 5 काय दिलंय, जर tan θ बरोबर 1 असेल तर sin θ + cos θ/sec θ + cosec θ ची किंमत आपल्याला काढायची, म्हणजे आपण काय करणार, सुरुवातीला आपण काय करणार बघा, काय दिलंय tan θ बरोबर काय दिलंय 1
म्हणजे टॅन 45 जेव्हा असतं टॅन 45 अंश असेल तेव्हाच किंमत एक असेल असेल का हो आणि पुन्हा साईन 45 अंश म्हणजे किती असतं हे तुम्हाला माहित पाहिजे एक छेद वर्गमुळात दोन असतं कॉमा कॉस 45 अंश किती असतं बरोबर एक छेद वर्गमुळात दोन ही किंमत असेल आणि त्याबरोबर काय दिलं आपल्याला सेक 45 अंश बरोबर असतं बेटा वर्गमुळात दोन आणि कोसेक 45 अंश बरोबर असतं वर्गमुळात दोन तर आपण लिहू शकतो साईन थीटा अधिक कॉस थीटा छेद सेक थीटा अधिक कोसेक थीटा बरोबर साईन थीटा किती आहे एक छेद वर्गमुळात दोन लिहा एक छेद वर्गमुळात दोन अधिक कॉस थीटा किती आहे एक छेद वर्गमुळात दोन छेदामध्ये बघा सेक थीटा किती आहे सेक 45 किती आहे बघा वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुळात दोन अधिक कोसेक थीटा किती दिलंय कोसेक 45 अंश वर्गमुळामध्ये दोन दिलंय खाली आपण लिहू शकतो आता एक छेद वर्गमुळात दोन अधिक एक छेद वर्गमुळात दोन छेद समान आहे म्हणजे दोन छेद वर्गमुळात दोन असेल आणि छेदामध्ये वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन म्हणजे दोन वर्गमुळात दोन असेल बाबा ठीक आहे आणि एक छेदामध्ये काय नाही म्हणजे एक असतं म्हणजे दोन छेद वर्गमुळात दोन गुणिले एक छेद दोन वर्गमुळामध्ये दोन असेल हे दोन कॅन्सल झालेत म्हणजे एक छेद वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे आपण लिहू शकतो बरोबर असेल काय एक छेद वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे फक्त दोन आणि हा असेल एक छेद दोन आपला उत्तर आणि जर तुम्ही अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहायला मिळतील आणि पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे प्रश्न क्रमांक 6 सिद्ध करा आपल्याला सिद्ध करायचे आहेत काही सिद्धता आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद.